देवदूत राज्यस्तरीय पुरस्कार सोलापूरच्या बाबा मिस्त्री यांना जाहीर झाला आहे। भारतीय स्वतंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त मीडिया महोत्सव 21 अंतर्गत या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार प्रबोधनी आणि शांभवी फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले। कोरोना काळात रुग्णसेवेसाठी झोकून देणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये पत्रकार शिवानंद फुलारी, योगेश कबाडे, विरूपाक्ष कुंभारी, मारुती बावडे, रविकांत धनशेट्टी, स्वामीराव गायकवाड, शिवानंद गोगाव, अमोल फुलारी, अशफाक मुल्ला, दयानंद धनुरे, राजू जगताप, रवी बगले यांना जाहीर झाले आहे। सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इतर युवकांसमोर एक आदर्श ठेवणारा युवा समाजसेवकांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन नगरसेवक मुत्तू मालक खेडगे, उत्तम गायकवाड यांना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। धर्मा गुंजरे, काशीनाथ कुंभार यांना सोशल मीडिया जनमित्र पुरस्काराने तर फातिमा शेख आदर्श शाळेच्या पुरस्काराने अँग्लो उर्दू प्रशाला अक्कलगुड यांना सन्मानित करण्यात येणार आहे। गुड ट्रॅफिक गुड पोलिसिंग पुरस्कार पोलीस विपिन सुरवसे, सलीम पिरजादे, लिंगराज स्वामी, सुनील माने यांना मिळाला आहे। पुरस्कार वितरण दिनांक 28 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता खेडगी इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात होणार आहे। पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण होणार असून तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, वीरपत्नी श्रीमती सुशीला ठमके, चेअरमन शिवशरण मामा खेडगी, सभापती प्रथमेश मैत्रे, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, एबीपी माझा जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख, उद्योगपती रईस तीनवाला यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे। कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शांभवी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली शंकरराव म्हत्रे यांनी केले आहे। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा। सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं, धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।